ते लकड़ो खूब हाजा वाजो में काटो हाँ के झाड़ा बोलनतर आधी आम स्थानिक भाषे वरुण शिकवत आधीच मराठी बोला लगे तो काय भानगड है तो कड़क नहीं थे आधी आम स्थानिक भाषेत एक दोन महीने घेत घेतल्यानंतर मग आपोआप हळूहळू हळू त्याच्यात पावरी भाषेतून पुन्हा शब्द मराठीत टाकत जातो याला आपण हे म्हणतो पावरीत हे म्हणतो आणि मराठीत हे म्हणतो मग मुलांना आपोआप कळतं हां याला मीठ म्हणतात आपले पावरी भाषेत खारं म्हणतो या भाषेतून मग पुढचं पाईन घेत असतो नंतर आपण काय आपू काय करतला बरोबर गुणाकार करतला की भागाकार करतला की वजाबाकी करतला की बेरीज करतला लक्षात हां तर बघा एक दोन तीन चार पांच अपने सात संख्या बनाव संख्या बनाव सात तो कोतरा खड़ा ना कोण पड़े हाँ घेऊ मग बघा बरं शहरातलं जे शिक्षण पुस्तकात जे तयार केलेलं आहे अभ्यासक्रम तो अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना सहजासहजी समजून घेणं शक्य नसतं पण तिथे प्रत्यक्ष त्या परिसरामध्ये चालणार आहे किंवा जीवनशाळेमध्ये फक्त पुस्तके ज्ञान एवढंच नाही तर दैनंदिन जीवनामध्ये पाणी कैसा रोपना हल कैसा चलाइए ये सभी इसके लिए सभी संस्कृति भूलना नहीं मुलांना आता शाळेत ठेवायचं हे तर झालंच आहे परंतु मुलींना अजूनपर्यंत नर्मदा किनारे शाळेत ठेवायचं प्रमाण कमी आहे तर त्यासाठी आम्ही मुलींना शाळेत ठेवल्यानंतर किती फायदा शाळेत ठेवायचं लोकांनी निर्णय घेतला आहे पहिले आमच्यामध्ये मुली शिकत नव्हते आता आता मला ठेवल्यानंतर लोकांना कळायला लागलं की मुलींना पण शिकवावं जीवन छाडाना आपली सुरी आपू ही काढतला ते तार काय बी एक दुधी हे आपण काय जेव्हा आम्ही शिकत असताना आम्हाला पण एवढा अनुभव नव्हता ताई मला लिहिता आणि वाचता आणि मी शिकलो आहे एवढंच होतं नाहीतर आमच्या गावात आणि मी स्वतः जगतो आहे तर माझे अधिकार काय काय आहेत गावात आणि पुढे कोण कोणाला विचारून घ्यायचे आणि ते मिळून कसे घ्यायचे या संदर्भात मला पण माहिती नाही विद्यार्थ्यांना सर्व काही आमची व्याख्या आणि कथा जी काही सरदार सरोवर डॅममुळे होणाऱ्या याच्या हानीमुळे आणि अन्यायामुळे जे काही आहे ते अधिकार आहे का ते अधिकार आपण कसे मिळवून घ्यायला पाहिजे